नमस्कार, ती परताली या मालिकेत 16 नोव्हेंबरच्या बाद काय घडलंय आज आपण बघूया। तर सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात आणि त्यांना खूप वाईट वाटत असतं की हन्मे आपल्यामध्ये राहिलेला नाहीये आणि रडत असतात आणि अनुजा तो खूप मोठे मोठ्याने रडत असतील। त्यावर विकी बोलतो की आपल्या हन्मेने कधीच कुणाला फसवलं नाही, कधीच कुणाचं वाईट नाही केलं, पण त्या दृष्ट व्यक्तीने त्याला त्याच्या बापूचा फोटो दाखवून व्हिडिओ दाखवून त्याला फसवून मारून टाकलं। त्यावर सायलीमध्ये हो ना, आपले सगळे घरचे त्याच्या ताब्यात आहे, तो आपल्या सगळ्यांना एक एक करून असं ब्लॅकमेल करणार आणि मारून टाकणार। त्यावर विकी अचानक हन्म्याची ती चिठ्ठी काढतो आणि म्हणतो, बघा ना हन्म्याने कसं त्याच्या मरण्याच्या आधी ही चिठ्ठी देऊन गेला, तर ही चिठ्ठी आपल्याला त्याच्या बापूला द्यावा लागेल। त्या टिक्या म्हणतो, हो ना हन्म्याला कळालं होतं की तिचं मरण जवळ आलेलं आहे, आता त्याच्या बापूला आपण बघायचं तरी कुठे, आता ती त्याच्या ताब्यात आहे ना, आपण त्यांना ही चिठ्ठी द्यायची कशी। त्यावर सगळे विचार करत असतात आणि त्यांना खूप वाईट वाटत असतं। त्यावर सायलीमध्ये, तुम्ही सगळे इथेच थांबा, मी काहीतरी घेऊन येते। त्यावर सायली सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन येते आणि ती रोहिणीला देते। त्यावर रोहिणी म्हणते, नको, मला खूप भीती वाटत आहे, मला माझ्या बाळाची खूप काळजी वाटत आहे। त्यावर सायली म्हणते, अगं तुला काही नाही होणार, तू हे नाश्ता करून घे। तर अभय रोहिणीला नाश्ता खाऊ घालायला लागतो। त्यावर सायली अनुजाला देते, पण अनुजाची काहीच मनस्थिती नसते, पण विकी तरी तिला खाऊ घालतो आणि म्हणतो, आपल्या ते व्यक्तीला आणि घरच्यांना शोधण्यासाठी काहीतरी एनर्जी लागेलच ना, म्हणून तू प्लीज काहीतरी खाऊन घे। त्यावर सायली नाश्ता घेऊन सतेजकडे जाते, पण सत्याला खूप धक्का पोचलेला असतो म्हणून सत्या एकटक दुसरीकडेच बघत असतो। त्यावर सायली त्यालाही समजू लागते की आपल्याला थोडासा धीर धरावा लागेल, स्ट्रॉंग राहावा लागेल, पण इकडे टिके सगळ्यांचा नाश्ता खाऊन घेत असतो। त्यावर विकीन सायली त्याला म्हणतात, अरे टिके तू हे काय करत आहे, सगळ्यांसाठी आणलेलं आहे, सगळ्यांना खायचं आहे। त्यावर टिके म्हणतो, काय करू मी, मला खूप भूक लागलेली आहे, आणि जसं आपण भूक आपली मारू नाही शकत, तसं आपल्यासोबत जे घडणार आहे ते आपण कधीच टाळू नाही शकत, म्हणून आपण ह्या परिस्थितीत आता खाऊन घेऊया, पण टिक्या खायला लागतो। तर परत सायली विकी त्याला बोलू लागतात। त्यावर सत्या म्हणतो, परी तिचा खाण्यावर ना वाद नको, त्याला जे खायचे पोटभर खायचे त्याला खाऊ द्या, म्हणून ते सगळे त्याला खाऊ देतात। तर सगळेजण असे नाश्ता करतच असतात तर अभयच्या डोक्यात काहीतरी येतं आणि अभय अचानक उठतो। त्यावर रोहिणीमध्ये, अरे अभय काय झालं, तू असा का उठला? त्यावर अभय सगळ्यांना म्हणतो, तुमच्या एक लक्षात येतं आहे का, बाबूराव सकाळपासून नाही तेव्हा इकडे तिकडे फिरत असतो ना, आजच नेमकं एवढं मोठं प्रकरण घडलं तरी बाबूराव इथे कसं काय नाही? त्यावर सगळे म्हणते, हो ना तो किचनमध्येही नव्हता, नक्की तो कुठे गेला असेल? त्यावर अभय म्हणतो, मला तर त्याच्यावरच संशय येत आहे, तोच सगळं करत असेल। त्यावर सत्या म्हणतो, हो मला तर खूप दिवसापासून हेच वाटतंय। तर इकडे दुसऱ्या खोलीत हन्म्याच्या वडिलांना जाग येते, ते सगळे रक्ताने भरलेले असतात। तर उठल्या परत त्यांना त्यांचा हन्म्याचा फोटो दिसतो आणि ते परत खूप रडायला लागतात। तर इकडे बाबूराव दुसऱ्या खोलीत त्या व्यक्तीला ड्रेसिंग करत असून त्या व्यक्तीला खूप लागलेलं असतं, कारण की हन्म्याच्या वडिलांनी तिच्या पाठीत काचा खूप पचलेला असतात। तर बाबूराव त्यांना म्हणत असतो की तुम्हाला काही नाही होणार, तुम्ही शांत व्हा, तुम्हाला जास्त दुखणारही नाही, मी तुमची चांगली ड्रेसिंग करून देतो। असं करून बाबूराव त्यांची ड्रेसिंग करतो आणि त्यांना फॅन लावून तिथं झोपून देतो आणि त्यांना म्हणतात, तुम्ही बिलकुल काळजी नका करू, मस्त आराम करायचे। तर इकडे रिसॉर्टवर सगळेजण बाबूरावला शोधत असत, पण बाबूराव कुठेही सापडत नाही। तर इकडे बाबूराव त्या व्यक्तीला म्हणतो, तुम्ही चांगला आराम करा, मी येतो आता। आणि आतून अचानक एका खोलीतून कुणाचा तरी आवाज येतो, तो आवाज म्हणत असतो, मला वाचवा, मला वाचवा, इथून काढा मला। तो आवाज मँडीचा असतो, ह्याच्यावरनं कळतं की मँडी अजूनही जिवंत आहे। तर बाबूराव तिथून निघून जातो, बाबूराव म्हणतो त्याच्याकडे लक्ष देऊ नका, तो तसाच राहू द्या त्याला। मग बाबूराव तिकडून निघून जातो आणि बाबूराव मेन गेटच्या तिथे येतो आणि परत गाणं म्हणत म्हणत आत येतो। असं दाखवतो जसं काही झालेलंच नाहीये। आणि आत आल्यानंतर सगळेजण त्याच्या समोर उभा असतात, तर सगळ्यांना बघून बाबूराव खूप घाबरतो आणि बाबूराव म्हणतो, तुम्ही सगळेजण असे का उभा आहे? तर सगळे म्हणतात, बाबूराव तुम्ही कुठे गेले होते सांगा। बाबूराव म्हणतो, काही नाही, तुमच्या खाण्यासाठी राशन कुठे भेटतंय की नाही हे बघण्यासाठी गेलो होतो। तर सगळे म्हणतात, बाबूराव खरंच नीट सांगा कुठे गेला होता। बाबूराव म्हणतो, तुम्हाला दिन एक सगळ्यांना ठेवून मी, आता मला इथून जाऊन द्या, म्हणून बाबूराव जाऊ लागतात। त्यावर अभय म्हणतो की, बाबूराव थांबा, तुमच्या शर्टवर हा डाग कसला, खरं सांगा तुम्ही कुठे गेला होता? त्यावर बाबूराव म्हणतो, अरे जंगलात गेलो होतो, तुम्हाला सांगितलं ना एखादा फुलाचा पानाचा कलर लागला असेल, म्हणून त्याचा कलर असेल, बरं झालं सांगितलं, आता हा शर्ट धुवून टाकतो। त्यावर सगळ्या म्हणतात, बाबूराव तुम्ही खोटं नका बोलू, आम्हाला माहिती तुम्ही त्या व्यक्तीसोबत मिळालेले आहात आणि तुम्हाला सगळं माहिती इथं काय काय घडतंय ते। त्यावर बाबूराव म्हणतो की, मी गरीब माणूस आहे, तुम्ही कशाला माझ्यावर संशय घेता? मी तुमच्यासाठी एवढं मरमर काम करतो, तुमच्यासाठी राशन शोधायला गेलो आणि तुम्ही माझ्यावर संशय घेताय? आणि असं बाबूराव सगळ्यांना इमोशनल ब्लॅकमेल करू लागतो। पण सत्या म्हणतो, बाबूराव तुमचा आता हा प्लॅन चालणार नाही, उगाच आम्हाला इमोशनल ब्लॅकमेल नका करू, खरं सांगा तुम्ही कुठे गेला होता।
पण बाबूराव तरी सांगत नाही. त्यावर सध्या म्हणतो की ह्याला मारायला जरी लागलो ना तरी हा सांगणार नाही, चला एक काम करूया. म्हणून हे सगळे जंगलात बाबूरावला एका खुर्चीवर बांधून ठेवतात. मग बाबूराव त्यांना म्हणतात तुम्हाला इथून सोडा, तुम्हाला माहीत नाही मी कोण आहे, मी खवीस आहे खवीस. तरीही बाबूरावला कुणीच सोडत नाही आणि हा भाग इथे संपतो. तर पुढच्या भागात असं दाखवलेलं आहे की सगळ्यांनी बाबूरावला त्या खुर्चीवर बांधून ठेवलेलं असतं आणि आभय मोठ्या मोठ्याने ओरडत असतो की तू इथे समोर आहे, नाही तर आम्ही बाबूरावची बोटं कापून टाकूया. आणि बाबूरावच्या बोटावर त्यांनी चाकू ठेवलेलं असतं. त्यावर बाबूराव म्हणत असतो मला वाचवा मला वाचवा. आणि अचानक ती व्यक्ती तिकडून ते मास्क घालून पळत येते. आता त्या मास्कच्या आत कोण असेल, मँडी असेल का, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.